मुंबईतलं शिवसेना भवन प्रॉपर्टी नसून मंदिर असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. मात्र औरंगाबादमधल्या शिवसेना भवनासाठी सेनेच्या जिल्हा प्रमुखानं दंड थोपटलेत. तर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा संबंधच काय असा प्रश्न माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलाय. एकंदरीतच औरंगाबाद शहरात नव्या संघर्षाची पायाभरणी झाली. शिवसेना आणि ठाकरे गटातल्या संघर्षाचे पडसाद आता राज्यात उमटू लागलेले आहेत. औरंगाबादमधील औरंगपुरा भागामध्ये असलेलं 5 मजली शिवसेना भवन आगामी काळात ताब्यात घेण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिलेला आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातले शिवसेनेचे एकूण 5 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तर पक्षाचे अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंचे समर्थक चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आहेत. त्यातच शिवसेनेच्या भूमिकेमुळे वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत. जे काम शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मागच्या 35 वर्षापासून करू शकले नाही, नक्कीच आम्ही शिवसेना भवन उभारणार आहोत. आणि असं शिवसेना भवन की जिथं सर्वसामान्य माणसाकरिता सरकार उपलब्ध असेल असं शिवसेना भवन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. औरंगाबाद मधील शिवसेना भवन होऊ नये यासाठी संजय शिरसाट यांनी प्रयत्न केले होते असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय. कुणी काय इशारा दिला याचा फरक पडत नाही असा टोलाही खैरेंनी लगावलाय. कोण शिरसाट, कोण जंजाळ, त्यांचा काय संबंध आहे, त्यांचं काय त्याच्यात योगदान आहे, त्यांचं काहीच नाही. हे शिवसेना प्रमुखांनी जागा पाहिली होती. शिवसेनेमध्ये असताना सुद्धा ह्याच लोकांनी काढ्या केल्या आणि ते होऊ द्यायचं नाही असं ठरलं. पण आज खूप कष्टाने त्या ठिकाणी आम्ही बनवून घेतलं आणि त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवसेनेमुळे मराठवाड्यात शिवसेना जोमानं वाढलेली होती आणि आता त्याच औरंगाबादमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटात राजकीय लढाई सुरू झाली आहे. याच इमारतीवरून, या शिवसेना भवनावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदे गट जरी सांगत असला की हे शिवसेना भवन नसून आम्ही नवीन शिवसेना भवन उभारू, मात्र या इमारतीवर आम्ही ताबा देखील लवकरच मिळवू अशी माहिती शिंदे गटाने दिली आहे. आणि त्यावरूनच आता हे राजकीय सामना, राजकीय वातावरण औरंगाबादमध्ये तापलंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.